मंडळी, पन्नारत्न यालाच पाचू रत्न सुद्धा म्हणतात। हा बुध ग्रहाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी परिधान केला जातो। या रत्नाला विशेष महत्व आहे, पण कोणीही पन्नारत्न परिधान करू शकत नाही। हा रत्न काही राशींसाठी उत्तम तर काही राशींसाठी हानिकारक राहू शकतो, त्यामुळे काही राशींनी हा रत्न चुकूनही परिधान करू नका। चला तर मग याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। मित्रांनो, वृषभ राशींसाठी पन्नारत्न खूप खास मानले जाते। बुध आणि शुक्राचे चांगले संबंध असल्यामुळे वृषभ राशींसाठी हा रत्न उत्तम आहे। वृषभ राशींच्या लोकांनी हा रत्न परिधान केल्यावर नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात चांगली प्रगती होते। मिथुन राशींसाठी पन्नारत्न खूप खास मानला जातो। या राशींच्या लोकांचा आत्मविश्वासही वाढतो आणि सोबतच आरोग्यही उत्तम राहतं। सिंह राशींच्या लोकांना हा रत्न खूप फायदा देतो, म्हणून सिंह राशींच्या लोकांनी हा रत्न परिधान करू शकता। कन्या राशींच्या लोकांनी पन्नारत्न परिधान करायला पाहिजे, याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते। मीन राशींच्या जातकांनी पन्ना एखाद्या इतर रत्नासोबत धारण करा, यासाठी आधी ज्योतिषीय सल्ला घ्या, कारण पन्नारत्न धारण करणे तुमच्यासाठी कधी कधी हानिकारक सुद्धा ठरू शकते। मकर राशींच्या लोकांनी पन्ना कधीही धारण करू शकता। कुंभ राशींच्या लोकांनी पन्ना धारण करण्याअगोदर ज्योतिषीय सल्ला अवश्य घ्या आणि पन्नाला विशेष परिस्थितीत नीलम रत्नासोबत धारण करा। कर्क राशींच्या लोकांनी हा रत्न कधीच परिधान करू नका। मेष राशींच्या जातकांना पन्नारत्न धारण न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। तुळ राशींसाठी हा रत्न चांगला असतो आणि वाईटही असतो, त्यामुळे ज्योतिषांच्या सल्ल्यानेच हा रत्न परिधान केला पाहिजे। मुळात कुंडलीमध्ये बुध कोणत्या स्थितीत आहे हे बघून हा रत्न परिधान करावा की नाही असा सल्ला दिला जातो। पन्नारत्न धारण केल्यानंतर व्यक्तीची बुद्धी वाढते आणि लॉजिक क्षमता तेज होते। पन्नारत्न तुम्ही चांदी किंवा सोन्याच्या अंगठीत घालून हातांच्या बोटांमध्ये परिधान करू शकता। पन्नाला बुधवारी सायंकाळी सुरुवातीला गायीच्या कच्च्या दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करावा आणि त्यानंतर धूप जाळून बुध मंत्रांनी 3 माळ जप करत हे रत्न धारण करावे। पन्नारत्न धारण केल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात। याच्या प्रभावाने मानसिक विकारांमध्ये सुधारणा होते। ज्यांच्या पत्रिकेत बुध कमजोर असतो त्यांनी मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी पन्ना धारण केला पाहिजे। ज्या लोकांना बोलण्यात त्रास होतो किंवा बोबडे बोलतात त्यांना पन्नारत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।